नागेवाडीचा यशवंत सहकारी साखर कारखाना पुन्हा सभासदांचा होणार की राजकीय साठमारीत बळी जाणार? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. परवा सांगलीत यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा स्नेह मेळावा झाला. सदर स्नेह मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आमदार अनिल बाबर यांनी, मी अजून जिद्द सोडली नाही, कारखाना सभासदांचा केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना सांगितले. पण खरेच यशवंत कारखाना पुन्हा सभासदांचा होणार का, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. नागेवाडी कारखान्याच्या मुद्द्यावरून खासदार संजय पाटील व आमदार अनिल बाबर यांच्यात संघर्ष सुरू झाला. 2013 ते 2019 पर्यंत हा संघर्ष सुरू राहिला, पण गत 4-5 महिन्यापूर्वी दोघांच्यातल्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला होता. दोघे एकत्र आले, दोघांच्यात परस्परांना सहकार्य करण्याची बोलणी झाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनिल बाबर यांनी जीवाचा आटापिटा करून पूर्ण ताकदीनिशी संजय पाटलांना मदत केली. खानापूर मतदारसंघात पूर्ण क्षमतेने त्यांना ताकद दिली. बदल्यात संजय पाटलांनीही विधानसभेला अनिल बाबर यांचा पैरा फेडण्याचा शब्द दिलाय. अंधारकीला विसापूर सर्कलमधली ताकद अनिल बाबर यांच्या मागे उभी करण्याचे जाहीर केले. पण दोघांच्यातल्या संघर्षाचे मूळ कारण बाजूलाच पडले. नागेवाडीचा यशवंत कारखाना हा दोघांच्यातला वादाचा मुद्दा होता, तो अजून सुटलाय कुठे? मग दोघात युती किंवा तह कसा झाला? यशवंत कारखाना लिलावात रद्दीच्या भावात घेणाऱ्या संजय पाटलांनी तो सभासदांच्या मालकीच्या करण्याचे आश्वासन दिलंय काय? नसेल तर दोघात तह कसला झाला? आमदार अनिल बाबर खानापूर तालुक्याचे सहकार मंदिर परत ताकदीने उभारून सभासदांच्या ताब्यात देणार का, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित राहत आहेत. खानापूर तालुक्याचे नेते व माजी आमदार स्वर्गीय संपतराव नाना मानेंनी 1982 कारखाना स्थापन केला होता. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या फोंड्या माळावर कारखाना सुरू केला. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे कांडे नसतानाही नानांनी कारखाना कर्जमुक्त केला. तालुक्याचे सहकार मंदिर ताकदीने उभा केले. 1990 साली संपतराव माणेंचा मृत्यू झाला. संपतराव नानांच्या मृत्यूनंतर काही काळ कारखाना त्यांचे चिरंजीव किरण माने यांच्याकडे होता, पण 1994-95 निवडणुकीत तो अनिल बाबर यांच्याकडे आला. त्यानंतर त्याचा लिलाव होईपर्यंत नागेवाडी कारखाना बाबरांच्याकडेच राहिला. मधल्या काळात कारखान्यात ऊस कमी राजकारणाचेच गाळप जास्त झाले. ढिसाळ प्रशासन, राजकारणापोटी सुटलेल्या पोटासारखे कर्मचाऱ्यांची अतिरिक्त भीती आणि राजकीय चंगळ यात कारखान्याची वाट लागली. तालुक्याचे सहकार मंदिर उद्ध्वस्त झाले. कारखान्याचे शेकडो कामगार देशोधडीला लागले. अनेकांच्या मुलींच्या लग्नांची अडचण झाली. अनेकांना परिस्थितीच्या आगीत होरपळावे लागले. कारखाना बंद पडला आणि आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत अनेक कर्मचाऱ्यांना जावे लागले. कारखान्याबरोबर कामगारांचे संसारही अडचणीत आले. आजही कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा जीव यशवंतमध्ये गुंतलाय. तो पुन्हा सुरू व्हावा ही त्यांची तळमळ व पोटतिडकी आहेच. हेच परवा सांगलीत झालेल्या कार्यक्रमात दिसून आले. यशवंतच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची ही इच्छा पूर्ण होणार का, की राजकीय साठमारीत यशवंतचा कायमस्वरूपी बळी जाणार, हा खरा प्रश्न आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं एक प्रशस्त घर असावं. तुमचं हेच स्वप्न पूर्ण करताय समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स. समृद्धी बिल्डर आणि डेव्हलपर घेऊन येत आहे 11.99 लाखात घर. आमची वैशिष्ट्ये आहेत दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक बांधकाम. बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 80% पर्यंत लोन. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2,67,000 सबसिडी. तर ग्रुप बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना विशेष सुविधा व सवलती. आमचा पत्ता आहे समृद्धी बिल्डर्स आणि डेव्हलपर्स, सेंट्रल स्कूल जवळ, पॉवर हाऊस रोड, विटा.